सोलापूर महापालिकेचे आगामी निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार असून त्यासाठी वॉर्ड रचनेचा आराखडा तयार करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार समिती गठित करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक वॉर्ड पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यासाठी वॉर्ड रचनेचा आराखडा तयार करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी शुक्रवारी समिती गठीत केली. याविषयी पालिका आयुक्तांनी गुरुवारी संबंधितांची बैठक घेऊन सविस्तर अशी चर्चा केली. यानंतर शुक्रवारी समिती गठीत करण्यात आली. या समितीचे प्रमुख पालिका आयुक्त पी शिवशंकर असणार असून या समितीत अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, नगररचना सहाय्यक संचालक लक्ष्मण चलवादी, झोन अधिकारी रामचंद्र पेंटर, संगणक तज्ज्ञ स्नेहा चपळगावकर निकते यांचा समावेश असणार आहे. सध्या शासनानं जे निर्देश दिलेत त्यानुसार कामकाज सुरू असणार आहे. शासन वेळोवेळी मार्गदर्शन करेल, त्यानुसार काम केलं जाणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनाच्या बद्दल आदेश परवा मिळाला होता, त्याप्रमाणे एक समिती गठीत करून कच्चा प्रभाग रचना करण्यासाठी आम्ही एक समिती पण नेमलेले. तो आता जो उपलब्ध असलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनाच्या प्रमाणे कच्चा आराखडा आम्ही तयार करणार, तो परत आम्ही शासनाकडे पाठवून आणखी त्यांच्या काही सूचना असेल तर त्या सूचनाप्रमाणे पुढे फायनल होतील. त्या समितीमध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि एक डिप्युटी इंजिनियर, एक असिस्टंट इंजिनियर आणि एक अनुरेखक आणि कम्प्युटर डिपार्टमेंटचा एच ओ डी असा या लोक कमिटीमध्ये राहणार.